आज मी माझ्या पद्धतीने राजमा बनवून दाखवणार आहे। बनवायला अगदी सोपी पद्धत आहे। ही रेसिपी कुणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे। चला तर रेसिपी बनवण्यास घेऊयात। पातेले गरम झाल्यावर एक चमचा तेल घालूयात। तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे घालूयात आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालूयात। कांदा सोनेरी भाजत आल्यावर पाव चमचा हळद पूड घालूयात। हे पहा, इथे मी राजमा 4 ते 5 तास भिजवून थोडंसं मीठ घालून कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन मऊसूर शिजवून घेतला आहे, तो याच्यात घालूयात। आता इथे एक वाटण बनवलं आहे। याच्यात 1 गड्डी सोललेला लसूण, 1 इंच ओलं खोबरं, अद्रक, कोथिंबीर, थोडंसं जिरे घालून बारीक पेस्ट बनवली आहे, ती याच्यात घालूयात। 1 चमचा तिखट मसाला, 2 चमचे किचन किंग मसाला घालूयात। चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं। आता झाकण लावून राजमा अगोदरच शिजला आहे, त्यामुळे मसाल्यामध्ये राजमा शिजणे इतपतच 5 मिनिटे शिजवून घेऊयात। हे पहा, 5 मिनिटानंतर खूप छान राजमा बनून तयार आहे। ही भाजी भातासोबत तसेच चपाती, रोटी, भाकरीसोबत खाण्यास खूप छान लागली जाते। तुम्ही नक्की या पद्धतीने राजमा बनवून पहा। तोपर्यंत धन्यवाद।